फोटो काट दे, फोटो काट दे। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर कालच्या व्हिडिओनंतर थेट मी आत्ताच भेटते, कारण काल मला व्हिडिओ पोस्ट करायला जमलं नाही। आज पण अर्ध्यापर्यंत, म्हणजे अर्धा दिवस झाला तरी पण व्हिडिओ पोस्ट करायला जमलं नाही, त्यासाठी सॉरी। तर ना, काल व्हिडिओमध्ये मला भरपूर जणांनी प्रश्न विचारलेले आहेत की ताई तुम्ही इथे काय आहे, हे कोण आहेत, तुम्ही कसं काय आलात, अचानक गावी काय येणं झालं आणि कशामुळे, सगळं ठीक आहे ना, वगैरे वगैरे खूप खूप प्रश्न होते तुमचे। तर म्हटलं की ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी की मी अचानकमध्ये गावी का आलेली आहे ते। तर ना, आणि हे कोण आहेत हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते। तर इथं आम्ही का आलो आहे आणि ते पण आज आम्ही बड्डेला आलो आहे की किंवा कुणाच्या कशाला आलो आहे हे सांगते तुम्हाला। तर सगळ्यात अगोदर आमच्या अक्का ज्या आहेत, म्हणजे माझी अक्का, माझी सासू आहे, त्यांची आई त्या अक्का आहेत, आणि अक्काच्या बहिणीची मुलगी आहे ही, म्हणजे अक्काची दुसरी लेकच म्हणा, म्हणजे अक्काला दोन लेकी, तर त्यातली ही मावस म्हणजे बहिणीची मुलगी ती लेकच झाली। आणि त्यांच्या इकडं आम्ही आलेलो आहे शेडगावला, जे की मी सांगितलं होतं की श्रीगोंद्यामध्ये आम्ही भरपूर वेळ थांबलेलो आणि गाडी वगैरे काय नव्हती, तर ह्यांच्या इकडे येण्यासाठी आम्ही थांबलेलो होते, श्रीगोंद्यामध्ये आलो होतो। तर यांच्या इकडं मी बरेच वेळा आलेली अगोदर पण, पण व्हिडिओ काय मी जास्त काय काढले नव्हते, एकदा फोटो वगैरे काढले होते ते पण FB ला। आणि ह्या ताईंना तुम्ही बघितलं असेल, त्यांना तुम्ही कर्जतला आले होते तेव्हा बघितलं असेल व्हिडिओमध्ये। तर त्यांचा आज ना लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी आम्ही इथं सेलिब्रेशनसाठी थांबलेलो आहे। तर ह्या हे जे भाऊजी आहेत, तर म्हणजे माझ्या मिस्टरांचे मावस भाऊ, आणि ते आहेत शिक्षक। तर म्हणाल आता तुम्ही म्हणाल की आता ह्या ह्यांचं ॲनिव्हर्सरी म्हणून तुम्ही इकडं एवढ्या लांब आलात का ॲनिव्हर्सरीसाठी, तर असं काही नाही आहे। आम्ही आलेले तर अक्कांना घ्यायला, म्हणजे अक्कांना यायचं होतं आमच्याबरोबर आणि मुंबईला, तर म्हटलं की चला आपण जातो आहेस तर आपण अक्काला पण घेऊन जाऊया म्हणून आम्ही आलो होतो। आणि आहे ना, आम्ही यायच्या दिवशी बरोबर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि माझ्या लक्षात होता त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, आणि म्हणून मग मी केक वगैरे आणायला सांगितलं होतं भाऊजींना, आणि मग ते चाललं होतं त्यांची ॲनिव्हर्सरी। तर मस्तपैकी आम्ही ॲनिव्हर्सरी साजरी करतो आहे, त्यांच्या घरच्या घरीच आहे बरोबर त्यांचं, म्हणजे कधी नसतो आम्ही, लग्नाला पण मी नव्हते त्यांच्या, पण ॲनिव्हर्सरीला पहिल्यांदा मी त्यांच्या आहे। तर चला आपण आता केक वगैरे कापून। तर अचानक यायचं कारण म्हणजे आता सगळं अचानक आलं म्हणल्यावर तुम्हाला माहीत, तुम्हाला वाटणारच की सगळं बरं आहे ना, ठीक आहे ना, तर सगळं बरं आहे, व्यवस्थित आहे। आणि अचानक आम्ही का आलो, तर तुम्हाला मी मागच्या वेळेस पण म्हटलं होतं की ताईच्या घराची पूजा आहे, त्यासाठी जायचं आहे, पण 1 तारखेची पूजा कॅन्सल झाली होती ना, आता उद्या 28 तारखेला पूजा धरणार आहे, त्याच्यामुळे मग आम्ही आलो होतो, म्हटलं की अक्काला पण घेऊन जाणं होईल आणि पूजेला पण जाणं होईल आमच्या। आईचा फोटो काढला ना माझ्या देवीने, वेल दिसले पाहिजे तर फोकस छान आहेत। दोन बचत गट काढलं, फोटो काढू कॅमेरामॅन फोकस करो। दुसरा काही माझ्या नात्याला पन्नास सासूला 100 नाही, नातवाकडे असतात ना पैसे, नातवाकडे आहेत ना, मग कशाला पाहिजे ना। मग चला तुमचा फोटो काढू आपण फॅमिली, इकडे बघा नाताला काय नाही दिले, नाही
तर रात्री जेवणानंतर बर्थडे साजरा म्हणजे ॲनिव्हर्सरी जी आहे ती त्याचा केक कापत होते. कारण आहे ना मला एवढा त्रास होता होता काल आल्यानंतर, प्रवास झाल्यानंतर भरपूर माझं डोकं दुखत होतं आणि भरपूर खोकला येत होता. मला 2-4 उलट्या झाल्या होत्या आणि डोकं भरपूर दुखत होतं. आणि आल्यानंतर मग मी झोपले थोडा वेळ, उलट्या वगैरे झाल्यानंतर थोडं झोपले, गोळ्या वगैरे खाल्ल्यानंतर जरा बरं वाटायला लागलं. आणि नंतर मग जेवण वगैरे केलं आणि नंतर बर्थडे हे ॲनिव्हर्सरीचा केक कापला. कारण भरपूर मग उशीर झाला होता. तो केक कापायला 10:30 वाजले आणि गावाकडे हे 10:30 म्हणजे लोक झोपेत असतात गाड. हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. चारा केक चारा आता एकमेकांना, चला व्हिडिओ मध्ये दिसू द्या आम्हाला. हॅपी ॲनिव्हर्सरी चारा पटापट भांडी घासत बसलेत. किती वाजले? नाही 11 वाजले. पण गावाकडे ही गोष्ट जास्त आहे ना, 11 म्हणल्यावर, 11 वाजता भांडे घासायचे म्हटल्यावर कसं आहे. तुम्ही रोज किती वाजता झोपता? 10:30 पर्यंत झोपता. तिकडं सगळे झोपले असते ना, जागेच असतात ना. तरी किती वाजेपर्यंत झोपतात माझे सगळे है ना. पोरांचे चालले, पोरांना उजळले आता खेळतात.